जय हिंद जय भारत। मी हवलदार नारायण सनगर आज अशा एका महान व्यक्तीच्या घरी आलेलो आहे जे 1961 साली रशियाची पहिली स्कॉलरशिप घेतली आणि कमीत कमी 4 ते 5 वेळा नॅशनल खेळलेत, इंटरनॅशनल कुस्ती कोच, इंटरनॅशनल कुस्ती रेफरी म्हणून ज्यांनी काम केलं असे कुस्ती कोच, कुस्ती रेफरी, पैलवान बी टी भोसले सर प्राध्यापक यांच्या घरी आलो। मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचं शिक्षण हे NIH पटियालामधून त्यांनी डिप्लोमा कोर्स केला आणि रशियामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स करून भारतातील नामांकित मल्लांना घडवण्याचं महान कार्य केलं असे बी टी भोसले सर, त्यांना NIH कोच म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती भारत सरकारतर्फे। तरीसुद्धा कोल्हापूरच्या लाल मातीची सेवा करण्याचा आदेश पैलवान आपल्या महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यांनी दिला आणि त्यांच्या आदेशाखातर बी टी भोसले सरांनी कोल्हापूर या ठिकाणी सेवा करण्याचं महान कार्य केलं आणि अनेक नामांकित मल्ल घडवले, त्या मल्लांना यथोचित न्याय देण्याचं कार्य केलं आणि अनेक नामांकित मल्लांना चांगल्या पद्धतीच्या नोकऱ्या मिळवून देण्यासुद्धा कार्य केलं अशा भोसले सरांच्या घरी आलो आणि त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास आम्ही आज जाणून घेणार आहोत। ते आता आमच्यात हयात नाही आहेत पण त्यांचे चिरंजीव सचिन भोसले आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर। नमस्कार। भोसले सरांचा जीवनपट जो आहे तो त्यांच्या मुलाकडून थोडंसं जाणून घ्यायचा आहे। सर नमस्कार। नमस्कार सर। तुमचा थोडासा परिचय पहिला द्या। माझं नाव सचिन बापूसाहेब भोसले। मी एका खाजगी कंपनीमध्ये सध्या सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतो। ओके सर, मला एक सांगा सर, तुम्ही आता बालपणी म्हणजे तुमचा जन्म 1973चा बरोबर? खरं। तुमच्या बालपणी सरांच्या बरोबर तुम्ही जायचं वगैरे, तर सर प्रॅक्टिस घेताना वगैरे तुम्ही त्यांना बघितलं का? हो अगदी। हा मग काय असं तुम्ही आठवण काय आहेत का? खास करून तुम्ही जे विचारलं की पप्पांच्या बरोबर प्रॅक्टिस घेताना त्या कुस्तीगिरांना तुम्ही बघायचं का, तर मला अगदी चांगलं आठवतं जेव्हा पप्पा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कुस्ती कोच म्हणून काम पाहायचे बरोबर, त्यावेळेला पूर्वी जिम्नॅशियम हॉल जो आता झालेला होता नंतर तो नव्हता, तर तिथं खाली क्रिकेटचं पॅव्हिलियन असायचं आणि त्या क्रिकेट ग्राउंडच्या समोर त्या पॅव्हिलियनमध्ये कात्याच्या मॅट टाकलेल्या असायच्या। बरं। आणि साधारण मी 11-12 वर्षाचा 13 वर्षाचा असेल, 1982 दरम्यानची गोष्ट असेल, 81-82 आणि आपले विष्णू तात्या म्हणजे विष्णू जोशीलकर महाराष्ट्र केसरी हे त्यावेळी विद्यापीठाच्या संघामध्ये सुद्धा ते खेळायचे बरोबर, तर त्या मॅटवर ते जेव्हा खेळायचे तेव्हा पप्पा आम्हाला घेऊन जायचे त्यांच्याबरोबर तिथं बघायला किंवा काय, ती जी कुस्तीची विद्यार्थी असायचे ते आम्हाला आपलं तात्यांचं आणि आमचं थोडंसं त्यांचा स्वभाव असा खेळमेळीचा किंवा हे आम्हाला ओढून आत न्यायचे आणि आमच्या मागं लागायचे, ते त्यांचा व्यायाम पण त्या पद्धतीनं व्हायचा, ते जेव्हा मॅटवरनं असं क्राऊलिंग करायचे किंवा काय तर त्यांचं चालू असायचं आणि आम्हाला त्यातनं ओढायचं, म्हणजे ते आम्ही फार जवळनं बघितलं असे काही कुस्तीगीर ते बरोबर मॅटवर काम हे करत असताना। त्यावेळी कुस्तीमध्ये कोणकोणते पैलवान तिथे असायचे? पप्पांच्या मार्गदर्शनाखाली तसे खूप विद्यार्थी घडले गेलेले आहेत। पप्पांचं कार्यक्षेत्र म्हटलं तर शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ते क्रीडा विभाग प्रमुख आणि खास करून कुस्ती कोच म्हणून जेव्हा ते काम करायचे आणि ते शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि त्यावेळी रत्नागिरी असे 5 जिल्हे ॲफिलिएटेड असायचे शिवाजी युनिव्हर्सिटीचे आणि ह्या 5 जिल्ह्यामध्ये जे काही कॉलेजेस असायचे त्या कॉलेजेसमधल्या कुस्तीच्या मुलांना हेरून त्यांना त्यांचं प्रशिक्षण देऊन शिवाजी युनिव्हर्सिटीची एक टीम तयार व्हायची। बरोबर। ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीचे दरवर्षी सामने असायचे आणि त्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीच्या सामन्यामध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीची जी टीम असायची ती टीम सिलेक्ट करत असताना ह्या सगळ्या कॉलेजेसमधले जे हुतकुरू आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांचे स्पर्धा व्हायच्या झोन लेवल, इंटर झोन लेवल आणि मग इंटर युनिव्हर्सिटीला त्यांचं सिलेक्शन व्हायचं। झोन लेवलला जिल्हा स्तरावर त्यांचं सिलेक्शन व्हायचं, प्रत्येक कॉलेजेसचे सगळे चांगले चांगले विद्यार्थी तिथं यायचे, त्यातून त्यांचं सिलेक्शन जिल्हा स्तरावर व्हायचं। जिल्हा स्तरावर झाल्यानंतर ह्या 5 जिल्ह्याचे विद्यार्थी ते खेळाडू एकत्र येऊन त्याच्यातून शिवाजी युनिव्हर्सिटीची टीम तयार व्हायची आणि त्या टीमला मग पप्पांच्याकडनं ते पूर्ण मार्गदर्शन होऊन ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीच्या ज्या सामन्या असतील कुठे कुठे भारतात पूर्ण कुठल्याही युनिव्हर्सिटी ती ऑर्गनाईज करायची त्या ठिकाणी मग पप्पांची ही शिवाजी युनिव्हर्सिटीची टीम पप्पा तिथे जाऊन रिप्रेझेंट करायचे। बरोबर। तर त्या दरम्यान बरेचसे खेळाडू होते, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला की कोणते कोणते खेळाडू, खास करून आता अगदी सुरुवातीला 1967 जेव्हा पप्पांनी पहिले ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीचे सामने विद्यापीठात घेतले शिवाजी युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर, म्हणजे 1966 ते शिवाजी युनिव्हर्सिटीला नोकरीला लागले आणि 1967 पहिले ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रेसलिंग टुर्नामेंट्स हे कोल्हापूरमध्ये घेतले गेले। बरोबर। त्या दरम्यान त्यावेळी SK फाटक, शिवाजीराव फाटक म्हणून शामगाव कराड तालुक्यामध्ये ते होते,
मारुती फाटक होते, दादा थोरात, किंवा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले म्हटले तर आपले करवीर पंचायत समितीचे माजी सभापती जिल्हा परिषद सदस्य बी एच पाटील साहेबांसारखे विद्यार्थी, राम सारंग असतील राष्ट्रकुल पदक विजेते, राम सारंग, संभाजी पाटील कोपाळडेकर, संभाजीराव रोटे मास्को विजेता, त्याच्यानंतर आपले विष्णुतात्या जोशीलकर, राजाराम चौगले खेबोड्याचे, संभाजी पाटील आहेत, त्याच्यानंतर विलास पाटील वाखऱ्याचा आहे, गुंडाजी पाटील हे त्या टीम मध्ये असायचे, गुंडा पाटील, सेना केसरी, आणि संजय आटकेकर पण होता, संजय पाटील आटकेकर महाराष्ट्र केसरी ते होते. इवन आपले आता धनंजय माडिक साहेबांचे मोठे बंधू, त्यांना आम्ही भैया म्हणून त्यांना ओळखलं जायचं, भैया माडिक ते सुद्धा शिवाजी युनिव्हर्सिटीच्या टीम मधनं खेळायचं खेळलेले होते. बरोबर. आता हा हितला म्हणजे खेळतान झाला, तुम्ही त्यांनी तुम्हाला कधी तुमच्या बालपणाविषयी काय बोलले होते का? कधी बालपण त्यांचं कसं होतं, त्यांचे वडील वगैरे काय करायचे? हा आता पप्पांचं म्हणजे पप्पांचं फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर आमचं मूळ गाव शिरगाव हे सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये एक छोटस खेडेगाव होतं, त्या गावात पप्पांचा जन्म झाला. हे तीन भाऊ आणि ह्यांना पाच बहिणी, आणि यांचे आई वडील अशिक्षित म्हणू किंवा ग्रामीण भागातही झालेले वारकरी संप्रदायातले. त्यांचे मोठे भाऊ देखील म्हणजे शेतीवाडी, सगळ्यात थोरले भाऊ तुलते आमचे शेतीवाडी बघायचे. दोन पहिलवान कोण नव्हतं तुमच्या घरात? तसं पहिलवानकीचं असं काही विशेष नव्हतं, पण पप्पांना थोडी कुस्तीची आणि खेळाची आवड असल्यामुळे ते स्वतःहून त्याच्यामध्ये डेव्हलप होत गेले. बरोबर. आणि त्यांना साथ करायला किंवा त्यांना मार्गदर्शन करायला त्यावेळी आमचे वाव्याचे जे आम्ही त्यांना अतिशय आदरानं नागनाथांना नायकोडी, क्रांतीभूषण, क्रांतीवीर, हा क्रांतीवीर नागनाथांना नायकोडींचं त्यांना खूप मोठं सहकार्य किंवा मार्गदर्शन लाभलं. म्हणजे ते नेहमी बोलताना त्यांना अतिशय आदरानं आणि सांगायचे की आज मी जो कोणी इथंपर्यंत पोहोचलो तर त्याला मागं सपोर्ट असेल तो नागनाथांना नायकोडींचा होता. बरोबर. नागनाथांना नायकोडींचे किस्से वगैरे काही काही त्यांनी तुम्हाला सांगितले का? एखादा माझ्या संघ घडलेला असं त्यांच्या संघ घडलेला त्यांच्या काही मुलाखतीमधून किंवा ते बोलताना असं सांगायचे की अण्णा नागनाथांना जेव्हा ती चळवळ चालू असेल स्वातंत्र्यवीर याच्यामध्ये होते 1947-48 आपल्या 47 स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला हे लोक आमचं गाव जे खेडं होतं शिरगाव, तर त्या गावामध्ये ते लोक यायचे, घरी बसायचे, किंवा आमचं रान नदी काठाला आमची वस्ती होती जुनी वस्ती, तिथं जाऊन ते लोक त्या थांबायचे रात्रीचं निघून जाय असे त्यांच्या त्या मला ते बोलायचे आम्हाला. आणि असं पण काही घडलं होतं ना की नागनाथांना त्यांना एकदा बरोबर घेऊन गेलेत आणि मिरजीच्या बस स्टँडवरनं काय रेल्वे स्टेशनवरनं त्यांना कोल्हापूरला घेऊन आले, त्यांनी मराठा बोर्डिंगला त्यांना सांगितलं तू इथं राहा म्हणून सांगितलं. हा म्हणजे दोघं एक दिवस मिरजीला गेलो, श्यामराव मुंडेकर म्हणून पोस्टात होते, त्यांना भेटायला अण्णा म्हणाले जाऊ आपण दोघं, आणि सहज बोलत बसला असताना मिरज स्टेशनवर मी 11:05 होतो त्यावेळेला, तर मला म्हणाले तुम्ही आता 11:05 आले पुढं काय? तर म्हणलं मी अजून काय विचार केला नाही, नोकरीच्या लाग आहेत म्हणून मी श्यामरावकडे जाणार होतो तिथे. नाही म्हणाले चल मला तुला बोर्डिंगमध्ये काढतो प्रिन्स शिवाजीला, आणि रेल्वेचं तिकीट त्यांनीच काढलं जाऊन आणि मला बसवलं रेल्वेत आणि ते घेऊन आले मला कोल्हापूरला. आलो ते डायरेक्ट आम्ही रेल्वे स्टेशनवरून चालत प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग त्या प्रांगणात आम्ही गेलो, आणि तिथे त्यांनी मला असं नाव नोंदणी केली की तू इथं थांबायचंस आणि इथनं शिक्षण घ्यायचं. मला बोर्डिंग म्हणजे काय माहीत नव्हतं, म्हणजे बोर्डिंग म्हणजे काय, तिथं राहायचं जेवणाची सोय असते का काय. पुन्हा मला तिथे गेल्यानंतर केस चव्हाण म्हणून सुप्रिंटेंडेंट त्यांनी कल्पना दिली की इथं जेवणाची सोय आणि राहण्याची सोय असते, हा तुम्ही इथे शिक्षण घ्या. तर मला असं आवर्जून सांगायचं आहे की अण्णाने ज्या वेळेला इथं आमच्या अगोदर बोर्डिंगमध्ये राहून आमच्या अगोदर अण्णा बोर्डिंगमध्ये होते, तर शाहू महाराजांनी सगळ्या जाती धर्मासाठी जी बोर्डिंग स्थापन केली मला खास आवर्जून, मुस्लिम बोर्डिंग घ्या, जैन बोर्डिंग घ्या, इकडं शाहू बोर्डिंग होतं, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग तिकडं, तर सगळ्या जाती धर्माच्या मुलांनी शिकावं हा हेतू त्यामध्ये होता. त्यावेळी कसं शिक्षण 7वी 8वी 9वी 10वी झाल्यानंतर मग मुलं कुठंतरी नोकरी बघायची ह्या उद्देशानं बाबा आपलं आता शिक्षण झाले घरच्यासाठी किंवा एक आपण नोकरी करावी आणि आपला नेहमीचं रुटीन चालू करावं, आणि हे स्पोर्ट्समन पण होते. जेव्हा त्यांचं असं बोलणं ते सांगायचे एक प्रसंग की ते मिरजेला काहीतरी त्यांचे मित्र होते पोस्टामध्ये, तिथं ते नोकरीसाठी बघायला व माझं आता शिक्षण झाले आपण
नोकरी कुठं तर मला मिळते का बघूया म्हणून अण्णा नागनाथांना आणि हे गेले होते मिरजेला आणि त्या रेल्वे स्टेशनवर बसला असताना अण्णांनी विचारलं की आता बाबूसाहेब तुम्ही पुढे काय करणार आहे ते म्हटले काय आता शिक्षण झालंय नाटवी नवी दहावी त्यावेळी जुनी दहावी मॅट्रिक हे असायचं तर नोकरी वगैरे बघायची तर त्यांनी असं म्हटले की नाही तू नोकरी काही लगेच करायचं नाही असं तुला मी पुढे शिकवायचं आहे मला आणि मग ते तिथून मिरजेहून कोल्हापूरला 1955 कदाचित तो काळ असावा त्या ह्याच्यामध्ये त्यांनी कोल्हापूरला त्यांना घेऊन आले तिकीट स्वतः काढलं तिकीट काढलं ते कोल्हापूरला आले रेल्वे स्टेशनवरनं चालू शिवाजी मराठा बोर्डिंग जे शिवाजी पेठेत होतं पूर्वी शिवाजी शाहू महाराजांनी जे चालू केलं त्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मध्ये जाऊन त्यांना तिथं त्यांचं ऍडमिशन केलं आणि म्हटले की तू आता इथं राहायचंस आणि इथं तुझी राहायची पण सोय आहे तू शिकायचं पण आणि पुढं मोठी हे करायचं आपल्याला शिकून पुढं मोठं व्हायचं आहे अशा पद्धतीनं त्यांचं शिरगाव किंवा वाव्यातनं तो प्रवास तिथलं शिक्षण संपवून कोल्हापूरला यायला कारणीभूत हे नागनाथांना नायकोड यांच्यामुळे ते इथं आले मग इथं त्यांना बाकीच्या गोष्टी स्पोर्ट्समध्ये म्हणा किंवा तसे चांगले चांगले लोक त्यांना भेटत गेले त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्या पद्धतीने तिथं ते डेव्हलप झाले त्यांनी एनआयए जे पहिलं केलं पहिलं ऑल इंडियाला किती वेळा त्यांचे मेडल्स वगैरे मिळालेत काय सर खरं सांगायचं म्हणजे की भोसले सर कधी स्वतःबद्दल जास्त सांगायचे नाहीत त्यांना त्यांचा तो स्वभाव नव्हता की मी हे केलं मी ते केलं मला असं पण जे ते कुठेतरी त्यांच्या मित्रांच्या बरोबर किंवा त्या क्षेत्रातल्या लोकांच्या बरोबर गप्पा मारायचे त्यावेळेला मग आम्ही ते कान देऊन ऐकायचं किंवा कसा पप्पांचा तो इतिहास कसं हे केले स्वतःहून कधी आम्हाला असं सांगितलं मुद्दाम आम्ही हे करत आलोय असं नाही तर त्यांनी त्यांचा जो काही आम्ही समजून घ्यायचं की 1955 ला कोल्हापूरला आल्यानंतर ती इथं बी ए त्यावेळेची होती ती बी ए त्यांनी केलं आणि त्या दरम्यानच्या काळात 1959 इंडो सिलोन म्हणजे श्रीलंकेला काही आपलं एक रेसलिंग मीट होती टुर्नामेंट होते कुस्तीची स्पर्धा कुस्तीच्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये त्यांचं ते सिलेक्शन झालं होतं बी पी भोसले आणि एन डी नाळे असे हे दोन पैलवान कोल्हापूरचे नाळे कांगरूळचे कांगरूळचे एन डी नाळे निवृत्ती नाळे बरोबर त्यांचं हे ते दोघांचं सिलेक्शन त्यावेळेला तिथे झालेलं होतं आणि ते खास समजून सांगायचे की त्यावेळेला एवढं असं पैसा अडका किंवा ते थंडाई किंवा तो आहार असा इतका हे नसायचा जे काही हॉस्टेलमध्ये जे काही मिळायचं त्या गोष्टी खाऊन आपले व्यायाम प्रकृती सुदृढ ठेवून त्याच्यामधनं चांगल्या पद्धतीनं व्यायाम करून त्यांनी हे करायचं ते अभिमानानं मात्र सांगायचे की ते जेवण खाऊन आम्ही नॅशनलला किंवा इंटरनॅशनल लेवलला आम्ही खेळ खेळलेला आहे बरोबर स्पर्धेत सहभागी झालो पंजाबमध्ये सुद्धा त्यांनी मला पाठवलं तिथनं आल्यानंतर मी 59 1959 झाली प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचं जे आमच्या मावशींनी आम्हाला जेवण घातलं ते खाऊन मी ऑल इंडियाला फर्स्ट आलो पुढचं वेगळा एक प्रश्न विचारतो नागनाथांची आई पण भाकरीचा चवडा बांधून त्यांना घेऊन यायची ना खायला हा त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की म्हणजे त्या आजीना मी स्वतः डोळ्यानं म्हणजे आम्ही स्वतः इतकं भाग्यवान समजतो सर की पप्पांच्या मुळे म्हणा किंवा की अशा मोठ्या लोकांच्या सहवासात आम्हाला कुठंतरी मिळालं या लोकांना अण्णांचा तर नेहमी वायव्याला जेव्हा जेव्हा आम्ही जायचो रानात शेताकडे जायचं जीप घेऊन पप्पा म्हणायचे चल जरा वायव्यात जाऊन अण्णांची गाठ घेऊन जाऊया कधी त्यांना डावलून कधी पुढे गेले त्या कारखान्याच्या त्यांचं एक ऑफिस असायचं अण्णांचं तिथं जाऊन त्यांना भेटायचे बोलायचे अण्णाही कधी दूध पिल्याशिवाय कुठं पुढं कोणाला सोडायचे नाही सगळ्यांच्याच बाबतीत तेवढं त्यांचं एक आपुलकी आपलेपणा प्रेम होतं आणि आईंच्या बाबतीत म्हणायचं तर त्या आईंचं पण चांगलं लक्ष असायचं त्या आजीनं मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आमची जेव्हा क्वार्टर्स होती आम्ही लहान होतो तेव्हा 8-9-10 वर्षाचे आणि आमच्या आजींचं घर राजामपुरीत असायचं मग मी आई आमच्या कधीतरी पप्पा ऑफिसला किंवा गावी गेले की चला आजीकडे जायचंय म्हणून त्यावेळेला त्या आजी म्हणजे नागनाथांची आई युनिव्हर्सिटीच्या क्वार्टर्समध्ये येऊन हक्कानं बसून तिथनं सगळं चहा पाणी वगैरे करून चार पैसे आता मला एसटीला जाताना पैसे नाहीत बघ ते पैसे दे म्हणजे असं अगदी अधिकारवाणीनं त्या आजी सांगायच्या म्हणजे नागनाथांची आई 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 म्हणजे आम्हाला ते एवढं कळायचं नाही की ही व्यक्ती ही आजी कोण आहे काय आहे काय पैसे मागतात किंवा पण त्यांचं कार्य जेव्हा जसं जसं आम्ही मोठे होत गेलो तेव्हा आपल्याला लक्षात आलं की अरे हे लोक त्यावेळेचे इतके मोठे लोक होते की ज्यांनी आपलं देश स्वातंत्र्य होण्यासाठी म्हणून जे काही कार्य केले त्यातले ही लोक आपल्याला सहवास मिळाला बरोबर मला एक सांगा यशवंतरावांचा सहवास मिळाला का सरांना यशवंतराव चव्हाणांचा एवढा काही त्यांचं म्हणजे मला कल्पना नाही सहवासाचे एवढं काही पण मला सांगा वसंतदादांचा सहवास भेटला का त्यांना हा सर वसंतदादा पाटील साहेबांचा खूप सहवास असेल
त्यांचे काही पत्रे पण आहेत ना, पत्र आहेत त्यांनी खास करून. त्यांनी म्हणजे जेव्हा पप्पा रशियाला होते 3-4 वर्ष पप्पांनी रशियाचा जो डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशनचा कोर्स केला, भारत सरकारची पहिली स्कॉलरशिप त्यांना मिळाली 1962 आणि ती स्कॉलरशिप मिळाल्यानंतर ते रशियाला गेले. रशियाला गेल्यानंतर रशियाची भाषा पहिला ते शिकले. जो डिप्लोमा इन फिजिकल एज्युकेशनचा कोर्स करण्याच्या आधी रशियन भाषा शिकणं गरजेचं होतं, तर त्यावेळी त्यांनी ती रशियन भाषेचा 6 महिन्याचा कोर्स केला. तो आत्मसात केल्यानंतर मग त्यांचा जो कुस्तीचा डिप्लोमा होता त्याचं जे काही थिसेस किंवा ते लिहायचं होतं ते त्यांनी त्या रशियन भाषेमध्ये लिहिलं. आणि ते करत असताना भारतामधून त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी भारत पाकिस्तानचं वॉर चालू असायचं आणि त्याचे पत्रामध्ये त्या उल्लेख असायचा. की आता वसंतदादांचं एक पत्र आहे की मला वाटतं हे पत्र आहे 30 सप्टेंबर 1965. अच्छा. प्रिय श्री बापूसाहेब भोसले, या सप्रेम नमस्कार विनंती विशेष तुमचे पत्र पोहोचले. आपण केलेल्या प्रवासाची व मिळवलेल्या विविध यशाची माहिती वाचून मला आनंद झाला. अशीच आपण प्रगती करत राहावे व आपण घेतलेल्या विषयात पारंगत व्हावे. आपण आपला कोर्स पुरा करून मायदेशी आल्यानंतर आपली भेट तर होईलच. पाकिस्तानचे भारतावरील आक्रमण व त्याचा भारताने केलेला प्रतिकार याबद्दल आपणास वेळोवेळी बातम्या कळत असतीलच. दिनांक 23 सप्टेंबर 1965 पासून युद्धबंदी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात शांतता स्थापन होऊ शकलेली नाही. पाकिस्तान युद्ध आघाडीवर व राजकीय आघाडीवर प्रक्षोभक हालचाली चालूच ठेवित आहे. काश्मीर प्रश्नात सोव्हिएत युनियन आम्हाला भक्कम पाठिंबा आहे. भारताची योग्य भूमिका न्याय असूनही पाश्चिमात्य राष्ट्रे पाकिस्तानची बाजू घेऊन राहिली आहेत. आपला सत्य व शांती यावर ठाम विश्वास आहे. आपण विजयी होऊन बाहेर पडणारच आहोत. आपला कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपण मायदेशी यालच. त्यावेळी लाल मातीची कामगिरी पार पाडण्याची जबाबदारी आपल्यावर येईल. ही पार पाडावी हीच शुभेच्छा. कळावे आपला वसंतदादा पाटील, हे त्यांचं पत्र आहे. खरंय. त्याचबरोबर 8-4-1965 वसंतदादांच्या हस्ताक्षरामध्ये असणारं पत्र, स्वतः वसंतदादांनी लिहिलेलं पत्र एक आहे. श्री भोसले विनंती विशेष, आपले दिनांक 22-3-65 पत्र मिळाले. आपण मॉस्को येथे आहात हे माहीत होते. यापूर्वीचे आपले एक पत्र मला मिळाले, परंतु मी कागद गिरणीच्या धंद्यासाठी परदेशी दौऱ्यावर होतो. त्यानंतर येथे आल्यावर त्या संबंधात इतर कामांच्या व्यापात आले असल्यामुळे उत्तर पाठवता आले नाही. आपली प्रगती पाहून समाधान वाटले. कुस्ती संबंधी आपण मिळवत असलेले नवनव्या ज्ञानाचा भारतातील तरुणांना लाभ मिळाला पाहिजे व त्यांनाही या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. आपल्या प्रयत्नास उत्तम यश लाभ हीच सदिच्छा. कळावे वसंतदादा पाटील. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 3 वेळा राहिलेले वसंतदादा पाटील सुद्धा हे सरांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळं आपण प्राध्यापक बी टी भोसले सरांचं योगदान कुस्तीतलं काय असावं. 1961 साली रशियाची स्कॉलरशिप मिळवली, रशियाला 3 वर्ष सराव केला आणि कुस्तीचं ज्ञान घेऊन महाराष्ट्रात आलेत आणि फक्त त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी मिळालेली असून सुद्धा त्या व्यक्तीनं ते अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं असून सुद्धा NIS कोच म्हणून ते नाकारलं आणि कोल्हापूरच्या लाल मातीची सेवा करण्याचं कार्य केलं असे भेटी भोसले सर आहेत. त्यांचा हा एक फोटो आहे. हा फोटो मला वाटतो 1960 फोटो आहे. बघा हा भेटी भोसले सरांचा 1960 फोटो आहे. मला एक सांगा, त्यांना असे शिवछत्रपती वगैरे पुरस्कार वगैरे मिळाले का सर? नाही, पप्पांनी कुठल्याही पुरस्कारासाठी, म्हणजे त्यांचा स्वभाव असा होता की ते स्वतःबद्दल मगाशी म्हटल्याप्रमाणे कधी स्वतःबद्दल जास्त सांगायचे पण नाहीत किंवा कुठल्याही प्रसिद्धी माध्यमात म्हणजे प्रसिद्धीमध्ये असावं असं त्यांना कधीच वाटलं नाही. आपलं काम आणि आपलं जे काही सांगितलं ते चोखपणे करणं एवढं, म्हणजे आम्ही ते बघितलं. खूप त्यांचा स्वभाव असा हे होता, एक कडक शिस्तीचे आणि सरळ मार्गी माणूस, कधी कोणा कष्ट करायची तयारी आणि स्पर्धेत म्हणजे स्वतः ग्राउंडमध्ये उतरून शिकवलेले आहे. कारण नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लेअर होणं काही साधी गोष्ट नाही, त्याला खावं पण लागतं. आणि अशी लोक जे प्रामाणिकपणे नागनाथांना नाईकडून स्वातंत्र्यवीरांच्या सानिध्यात राहिलेली लोक आहेत, त्यामुळे देशाची सेवा करणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे असं समजतात. त्यामुळे या माणसांचं योगदान फार मोठं आहे. त्यानंतर तुम्हाला मोठमोठ्या पैलवानांच्या सानिध्यात येण्याचा योग आला का हो? हा, मी बऱ्याचशा वेळेला पप्पांच्या बरोबर जायचं, म्हणजे मला ते घेऊन जायचे. पप्पांची बुलेट असायची, 1968 मॉडेल नाशिकवरनं घेतली, त्यांची एक बुलेट आहे होती, म्हणजे ती नंतर वापरत नाही म्हणून दिली. आम्हाला चेन पडली नाही, आम्ही नवीन परत दुसरी बुलेट घेतली पप्पा असतानाच. तर ते गाडीवरनं मला खासबागेमध्ये काही कुस्त्या असायच्या मोठ्या मोठ्या, किंवा दरवर्षी काही वेगवेगळ्या माध्यमातून कुस्त्या आहेत, ते बघायला मला घेऊन जायचे. मला आठवतंय बहुतेक ती
युवराज पाटील आणि सतपाल पहिलवानांची कुस्ती असावी आणि आमचे मोठे चुलते त्यांना कुस्तीचा नाद बघायचा. पप्पांनी ते आम्ही इकडे गाव आलो होतो गावाकडनं बघायला, ते कुस्तीचं मैदान फुल भरलेलं होतं आणि त्यावेळेला ती एक आठवण मला त्यावेळेची आठवते. आणि इतर कुस्त्या तर नेहमी असायच्याच, त्याचबरोबर मी पप्पांच्या बरोबर इंटर युनिव्हर्सिटीचे जे सामने पूर्ण भारतामध्ये कुठल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी ऑर्गनाईज करायचे, त्यावेळेला मग मी म्हटलं पप्पा आपण मला पण नेच चला की जरा फिरायला काय असते, ठीक आहे म्हटलं जायचे. मग मी 10वी पास झाल्यानंतर एकदा मला त्यांनी कुरुक्षेत्रला आणि 12वी पास झाल्यानंतर HAU हरियाणा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी हिस्सार या दोन ठिकाणी ते घेऊन गेले होते. त्यावेळेला बरेचसे आपले संजय पाटील आटकेकर म्हणजे महाराष्ट्र तिसरी झाले ते पहिलवान होते, विष्णू तात्यांच्या बरोबर मला त्यांच्याबरोबर बोलणं किंवा त्यांना भेटायचा योग असेल ते अगदी घरच्यासारखे संबंध असतील. राम सारंग सदांसारखे आहेत, बिराजदार मामा कधी आले, बिराजदार मामा घरी आले मला चांगला आठवते. अगदी 1985-86 कदाचित ती वेळ आम्ही नुकतंच ह्या घरी राहायला आलो होतो, ते इथं बसले होते, पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट 6 फूट उंचीचा अतिशय साधा माणूस. म्हणजे आज मी जेव्हा त्यांच्याबद्दल वाचतो तेव्हा मला वाटतं अरे आपण ह्या व्यक्तीला भेटलो, आपल्या घरी ती व्यक्ती येऊन गेली. ते हे फक्त ह्या भोसले सरांच्या त्यांचं जे काही कार्यक्षेत्र कुस्ती ह्या मुद्द्यामुळे ह्या लोकांना आम्हाला कधीतरी भेटता आलं, बोलता आलं. गणपतराव आंधळकर वस्ताद साहेब सर यांच्यासारखे आम्हाला भेटलो. बरोबर आहे. मला एक सांगा, अशा लोकांना पुरस्कार म्हणा गव्हर्नमेंटचे महाराष्ट्र शासनाचे किंवा पद्मभूषण पद्मभूषण पुरस्कार मिळालेले नाहीत बरोबर, तर ह्याची तुम्हाला खंत वाटते का हो सर? वाटतं कधीतरी, म्हणजे अरे आपले पप्पांना कधी असं कुठला तर पुरस्कार मिळावा. म्हणजे त्यांनी मी 87-88 असा एक प्रयत्न केला होता, जसं मला कळायला लागलं युनिव्हर्सिटीचे टुर्नामेंट्स काय असतात, ते पदक मिळवण्यासाठी काय करावं लागतं, ह्या जेव्हा गोष्टी आल्या आणि तिथं आपल्या वडिलांना कुठंतरी एखादा पुरस्कार मिळतो का म्हणून मी पप्पांना म्हटलं पप्पा ते शिवछत्रपती पुरस्कार संघटक वगैरे असतात, आपण तुम्ही का करत नाही, करूया काय आपण, हे सच्या काही ते त्याचा होत नाही म्हटले उपयोग, ते त्याचं सगळं वेगळं हे असत्या गोष्टी असतात त्या पोचं. म्हटलं असू दे करूया तर, म्हटलं तुला करायचं असलं कर, तुझं तू बघ काय होते, मी तुला सही कुठं पाहिजे देतो. एकदा प्रयत्न केला पण त्याच्यानंतर मलाच लक्षात आलं की हे काय एवढं सोपं नाही आहे त्या पुरस्काराला. आपण पुरस्कार मागून साहेब कोणी घ्या म्हणजे ती त्यांची प्रवृत्ती नव्हती. पुढून जर जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा आदर सत्कार करते ना, तो खरा पुरस्कार असतो. जेणे की आपण जायचं आणि हे मी माझं कार्य केलेलं आहे आणि हे बघा आणि मग मला पुरस्कार द्या, ह्या मताला हे पप्पांनी कधीच हे केलेलं नाही. मला एक सांगा, मग तुम्ही आता इंजिनियर आहे बरोबर, तुम्ही नवीन युगातले आता इंजिनियर, आता या युगातले इंजिनियर आहे बरोबर, मॅनेजमेंट मॅनेजमेंट मधले इंजिनियर आहे बरोबर, तुम्हाला काम करताना आता ह्यांचे संस्कार तुमच्यावर काम करताना काय हे पडतात का? कोण साहेब खूप, म्हणजे आम्ही ते बघतो पप्पांच्या बरोबर का हे असताना मोठे मोठे व्यक्ती, जसं मी नागनाथांना सर ह्यांच्यासारखे तर होतेच, पण बॅरिस्टर PG पाटील सर घरी यायचे काय बात आहे जेव्हा ते कोल्हापूरचे PG पाटील सर, कारण जेव्हा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये क्वार्टर्स तयार झाल्या, नवीनच स्थापना झाली होती 66-62 विद्यापीठाची, 66-67 पप्पांचं लग्न झालं आणि तिथे आम्हाला क्वार्टर्स मिळाली होती. तर त्या क्वार्टर्स बघायला म्हणून की विद्यापीठ स्थापन होत असताना काही फंड्स यायचे किंवा क्वार्टर्स यायचे, तर ते काही अधिकाऱ्यांना दाखवायचं असेल तर खास करून आमच्या क्वार्टर्स ते बघायला यायचे, अशी आमची आई आम्हाला आठवण सांगायची. बॅरिस्टर PG पाटील सर घरी येऊन त्यांचं जेवण खान अगदी म्हणजे संबंध अगदी खूप चांगले घरच्यासारखे बरोबर ठेवले होते. असे मोठे मोठे खूप लोक मला बघायला भेटले. मला सांगा, अशा लोकांच्या ज्यावेळी तुमच्या वडिलांच्या मुळे तुम्हाला बघायला भेटत, त्याची ऊर्जा तुम्हाला नक्कीच मिळायला नक्कीच. त्यांच्याकडनं ते नेहमी सांगायचे की एक तर ऑनेस्टी प्रामाणिकपणा हार्ड वर्किंग म्हणजे कष्ट करा तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि कुणाचं वाईट कधी चिंतायचं नाही, आपलं जे आहे ते आपल्या ह्यानं काम करत राहा त्याचं फळ तुम्हाला मिळते नक्कीच मिळणार. अपेक्षा ठेवून काही करू नका नाहीतर त्यात तुम्ही असमाधानी राहू शकता. हा अपेक्षा ठेवत गेलं की ते मिळालं नाही मग त्याच्यातनं हे होते, पण नाही ह्यांनी जे काम केलं ते अतिशय हे न काम कुठल्याही अपेक्षा न ठेवता केलेलं काम प्रामाणिकपणे केलं, ते करायचं ते मात्र झोकून देऊन ते काम करत होते. म्हणजे तिथं मग काय बघायचं नाही बरोबर, मुलांची काळजी घेणं, त्या टीम मध्ये जात असताना त्यांना काय पाहिजे नको, त्यांचा वजन गट, त्यांना बसायला मिळते, रेल्वेच्या काही असुविधा असायच्या महिना महिनाभर आम्ही मी रेल्वे स्टेशनला ह्यांच्यावर जायचं रिझर्वेशन करायला 1 महिना आधी, ती मुलं कोण कोण असायची त्यांची नावं वय फोटो ते पूर्वीची पद्धत, आता एवढा ऑनलाईन सारखा नसायचं, तर ते फार काळजी ते घ्यायचे. म्हणजे असं कधी मुलांच्यावर दुजाभाव कधी केला नाही? बिलकुल नाही.
म्हणजे त्यांना जपणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य असायचं, त्यांना असुविधा व्हायला. मग जे विद्यार्थी होते का नाही, जसे राम सारंग सर असू द्या, बट्टू बट्टू मारुती जाधव, बट्टू म्हणायचं आम्ही त्या बट्ट्या बट्ट्या बट्ट जाधव, बट्टू जाधव असू द्यात, किंवा राजाराम चौगुले निवेदक आहेत ते असू द्यात, हो ती कधी घरला येऊन सरांच्या बरोबर बोललेत असं कधी बसलेत असं कधी? यायचे ना, यायचे ना सर. असं कधी तुम्हाला योगा कधी आला का त्यांच्यावर बोलण्याचा? अगदी अगदी, म्हणजे बी एच काका तर नेहमी यायचे, बी एच पटेल वड्यांनी घ्यायचे खूप. इथं खाली पी डी पटेल म्हणून करवीर पंचायत समितीचे सभापती होते, ते राजकारणात त्यांचा संबंध. रात्री 10 वाजले तरी बी एच काका कधी घर ओलांडून जायचे नाही, यायचे बसायचे. पप्पा झोपले असले तरी मग उठून येऊन त्यांच्याजवळ तासभर गप्पा मारायला असायचे. जुन्या आठवणी सगळ्या खरं बी एच काकांच्या बरोबर. मग ते 1973 आपण मैसूरला कसं गेलो, तिथं काय झालं, कुठल्या पैलवानाचं काय झालं, औरंगाबादला इंटर युनिव्हर्सिटी होती त्यावेळेला कोण पैलवान होते, या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या रंगायच्या. मग आम्ही आपलं ते ऐकत बसायचं, म्हणजे भारी वाटायचं आम्हाला ते. खरं आहे खरं. म्हणजे रशियामधलं सर्टिफिकेट आहे ना सर भोसले सरांचं? हा, ते कोचिंग सर्टिफिकेट म्हणून त्यांनी जो हे केलं, म्हणजे त्यांना इंटरनॅशनल कोच म्हणून जे ओळखपत्र असतं आपलं, तो कोर्स केल्यानंतर 1965 हे सर्टिफिकेट आहे त्यांना. हे एक इंटरनॅशनल हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पतेळाचं आहे, आणि हे इंटरनॅशनल लेवलचा रेफरी म्हणून मिळालेलं, कुस्ती रेफरी म्हणून. हा, त्यांची हे. मग त्यांनी महाराष्ट्र केसरीला सुद्धा बऱ्याच वेळा हे केलेलं असतील ना सर, महाराष्ट्र केसरी पंच म्हणून थांबलेले असतात असणार. हो, होते, त्यांचे फोटो आहेत महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेला बीटी भोसलेचा पंच म्हणून. मला खंचनाळी पैलवानांनी एक आठवण सांगितली होती, म्हणजे काही कार्यक्रमांना भेटायचे तेव्हा पप्पांना ते म्हणायचे, सर तुम्ही माझ्या कुस्तीला पंच म्हणून होता. बहुतेक तिकडे जळगावकडे किंवा कुठे तर बाहेरगावीची कुस्ती झाली होती, आणि ते सांगायचे की भोसले सर तुम्ही माझ्या कुस्तीला पंच म्हणून होता. श्रीपती यांना खंचनाळकर सांगायचे, दीनानाथ सिंह खंचनाळकर नाही, दीनानाथ सिंह असायचे ते सांगायचे. बरोबर, कोणी सांगायचे. आणि त्यांची सर्टिफिकेट एवढी भरपूर आहेत ना आपल्याकडे, आता बॉम्बे स्टेट नॅशनल स्पोर्ट्स फंड मधून झालेली. तेव्हा महाराष्ट्र राज्य नसायचं, पण ते बॉम्बे स्टेट म्हणून त्यावेळी खेळलेले स्पोर्ट्स 1957 अगोदरचे, 55-57 ते. क्या बात आहे, अशी भरपूर सर्टिफिकेट आहेत. कटक मध्ये खेळलेले, कलकत्त्याला झालेले सामने आहेत. बर बर बर, मी ही सर्टिफिकेट भरपूर आहेत सर. ही आहे बघा, 18वी नॅशनल गेम्स ऑफ इंडिया ऑलिम्पियाडने घेतलेली, ओडिशा ऑलिम्पिक असेल, ओडिशा ऑलिम्पिक असोसिएशनने घेतलेली त्यांचा नंबर आलेला आहे. जेव्हा स्वतः कुस्ती खेळायचे त्यावेळी त्यांनी घेतलेल्या स्पर्धेतले हे सहभाग झालेले जे सर्टिफिकेट आहेत, हे पण इंटर युनिव्हर्सिटी मध्ये सर्टिफिकेट आहेत, त्याबरोबर नॅशनलचे सर्टिफिकेट, इंटरनॅशनलचे भरपूर असे सर्टिफिकेट आहेत. इंडो सिलोनला जे श्रीलंकेला गेलं होतं ते, हा हे श्रीलंके, श्रीलंकेचं सर्टिफिकेट आहे. हा, श्रीलंकेला पार्टिसिपेट झालेलं इंडो सिलोन लीगचं हे आहे. मग ही अशी लोक जी समाजापासून अपरिचित आहेत, ही लोक परिचित करण्याचं जर आमचं चॅनल माझं काम करतो, मी छोटंसं हे काम चालू आहे, या कामाबद्दल तुमचं मत काय आहे सर? सर, खूपच छान तुमचं चॅनल काम करतंय. म्हणजे मी आतापर्यंत तुमचे जे काही कुस्तीगीरांचे इंटरव्ह्यूज तुम्ही घेतले ते सगळे मी सेव्ह करून ठेवलेले आहेत, आणि त्यातनं एक ऊर्जा मिळते त्यावेळेच्या त्या लोकांच्या आठवणी. ते कुठल्या परिस्थितीमधून त्यांनी हे कुस्तीचा छंद जोपासला, परिस्थिती नसताना. बरेच तुमचे मी पाहिलेले आहेत की ज्यांना घरची आर्थिक परिस्थिती काही नसायची, लोकांनी दिलेल्या मत्तीवर ते कुस्त्या करत करत त्यांनी नाव कमावलेलं आहे. बरोबर, असे जे तुम्ही त्या लोकांना पुढे आणताना ह्या माध्यमातून, खरंच एक समाधानाची गोष्ट आहे. जसं तुम्ही म्हटलं की यांना पुरस्कार किंवा हे, ह्या गोष्टी साहेब पुरस्कारापेक्षा खूप मोठ्या वाटतात माझ्या दृष्टीनं, की जेव्हा एखादी व्यक्ती शोधत येऊन अशा लोकांना समाजाच्या पुढे आणून त्यांचा परिचय करून देते, आणि त्यांना समाजामध्ये त्यांचं एक ओळख दाखवली जाते, कुठल्या तरी पुरस्कारापेक्षा खूप मोठं कार्य तुम्ही करताय असं मला वैयक्तिक मत आहे. धन्यवाद साहेब, मला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा, पण मला एक दुःख पण ह्या गोष्टीचं असं आहे की बघणारी लोक माझ्या चॅनलला कमी आहेत साहेब. मी बघितली आता आहेत 65-70 हजार सबस्क्रायबर आहेत, बघतायत, पण लोकांची इंटरेस्ट अशा गोष्टीकडे नाही. एखादा साधा व्हिडिओ, एखादा म्हणजे एखादा डान्सचा व्हिडिओ पाठवला टाकला तर लगेच तो व्हायरल होतो, लोक बघतात, पण असा व्हिडिओ कोण बघत नाही सहसा. याला काय याच्यावर तुमचं मत काय आहे? आज साहेब सगळंच जीवनमान बदललेलं आहे, म्हणजे जग एवढं फास्ट झालेलं आहे. तुम्हाला असे काही स्पोर्ट्स असतील किंवा काय, हे लोकांना कमी झालेले आहेत. आता इझी जे काही गोष्टी मिळतात, धाकडधिंगा असेल किंवा अशा गोष्टीमध्ये लोकांना थोडासा जास्त रस वाटतो.
असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे मलाही ते काही गोष्टी पटत नाही. मग ह्यासाठी आता मुलाने आता ज्या न्यू जनरेशन प्रमाणे मुलं चालले जातात वेस्टर्न कल्चर म्हणून आपण, तर ह्यामुळं भरपूर पिढ्यावर परिणाम व्हायला लागलाय. पौराणिक काही गोष्टी आहेत ज्यावेळी काहीच नव्हतं पण भरपूर काही होतं, आता सगळं आहे पण बरंच काही नाही असा प्रकार आता आहे साहेब. खरं ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? मला सर ह्याबद्दल एवढंच म्हणायचं असं आहे की आता मुलांना जर तुम्ही त्या पद्धतीनं वळवत नेलात ना तर त्यांचं टॅलेंट तुम्हाला तुम्ही त्यांच्यातनं शोधून घ्या. म्हणजे पप्पा जेव्हा बोलताना नेहमी असं सांगायचे की आपल्याकडं अजून साहेब तसं स्पोर्ट्सच्या बाबतीत एवढं आपण डेव्हलप नाही झालो. आता हळूहळू ह्या 8-10 वर्षात 2 ऑलिम्पिक 3 ऑलिम्पिक झाले, त्याच्यामध्ये बरेचसे पदकं मिळायला चालू झालेले आहेत, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण पप्पा जेव्हा काही गोष्टीमध्ये किंवा त्यांचे काही लेख असायचे त्यात ते सांगतात की बाहेरच्या देशामध्ये रशियामध्ये त्यांनी जो अभ्यास केला तर तिथं सरकार किंवा काय करायचं की कॅच देम यंग, म्हणजे लहान मुलांना त्याच वेळेला ते ओळखून घ्या तुम्ही की त्याची कल कशात आहे, तो कशात चमकू शकतो, आणि मग त्याला त्या पद्धतीनं तुम्ही ट्रेनिंग दिलात की तुम्हाला त्याचे रिझल्ट्स देशाच्या दृष्टीनं खेळामध्ये चांगले मिळतात. बरोबर. जे की आज आम्ही बघतो, म्हणजे मी परवा कुठेतरी एका यूट्यूब चॅनलवर म्हणा किंवा ही माहिती बघितली असेच की आपले स्वप्नील कुसाळेंनी शूटिंगमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालं. जोपर्यंत तुम्ही काहीतरी स्वतः करत नाही तोपर्यंत तुमची ओळख समाजामध्ये होत नाही. तर मला असं म्हणायचं की त्याला त्याची ओळख करून देण्यासाठी म्हणून सरकारनं काय प्रयत्न केलेले असतील, सरकार असेल किंवा त्याला काय मदत केली असेल, त्यांना स्वतःहून पुढे डेव्हलप झाला मग आपण त्याचे सत्कार समारंभ चांगलं करतो, अतिशय चांगली गोष्ट आहे, करावं. पण त्याला तयार होण्यासाठी म्हणून तुम्ही काय केलं का? जसं सांगायचं की लहानपणापासून त्यांना तुम्ही शोधून घ्या आणि त्यांना ट्रेनिंग द्या. आणि मग ट्रेनिंग देत असताना शेवटी आज आपल्याकडं लोकसंख्या इतकी आहे, नोकऱ्यांची कमतरता आहे, आम्ही काय करतो की खेळाकडनं झालं की बाबा आता खेळ बाजला आता नोकरी धंद्याला कुठेतरी लागून 4 पैसे कसे मिळतात. बरोबर. पण इतर ठिकाणी तसं नसतं, त्याची पूर्ण काळजी ही गव्हर्नमेंटनं घेतलेली असते. आज मी बघितलं ना सर की इंटर युनिव्हर्सिटीचे जे टुर्नामेंट्स व्हायचे ती लोक नॅशनलला इंटरनॅशनलला खेळायची, तर पंजाबसारख्या ठिकाणी हरियाणासारख्या सरकारनं त्यांना त्यांची तरतूद करून ठेवलेली आहे. तुम्ही फक्त खेळामध्ये तुमचं नाव किंवा माझ्या राज्याचं नाव कसं होईल, माझ्या डिपार्टमेंटचं नाव कसं येईल बघा, बाकीची काळजी तुमच्या नोकरी धंद्याची आम्ही बघतो. बरोबर. आज आमच्याकडे अजून तसं नाही. असं मला एक जो काही अभ्यास आहे माझा, मला ह्याच्यामध्ये कुणाला आरोप करायचे नाहीत किंवा कुणाला नावं नाही ठेवायचे, परंतु हे कुठंतरी असं वाटतं हे जर आपण पण तेवढं त्यांना पुश केलं, त्यांना त्याच्या फॅसिलिटी दिल्यात ना, खूप चांगले मिळतील. अगदी कारण ऑलिम्पिकची सुरुवात हा 1900 झाली. बरोबर. आज जवळजवळ 124 वर्ष झाली ऑलिम्पिकला सुरुवात. ऑलिम्पिक फेडरेशनची स्थापना 1896 आहे. बरोबर. मला सांगायचं एवढंच आहे की आपल्या भारताला हाताच्या बोटावर मोजणे एवढेच पदकं मिळाले. पहिलं पदक खाशाबा जाधवाने आणलं 1952 हेल्सिंकी इथं त्यांना मिळाले. बरोबर. तुम्हाला खाशाबांना बघण्याचा योग आला खाओ? अगदी आला. त्यांचे तर अगदी घरच्या सारखे आमचे संबंध होते. म्हणजे आम्ही ते इकडे कोल्हापूरला आले किंवा आम्ही मुंबईला त्यांच्याकडे गेलो ना, राहायला वगैरे तिथंच असायचं. खाशा म्हणजे घरी? अगदी अगदी. त्यांचा मुलगा रणजित हा आमचा मित्र म्हणण्याशा असं घरचं भावासारखं म्हणा ते नातं आमचं. मग खाशाबांनी कधी तुमच्या डोक्यावर ठेवलं असं कधी काय झालं? मला आठवत आहे मी 1982-83 बहुतेक आम्ही मुंबईला गेलो होतो, तर त्यांनी मला एक बॅट दिली होती आणि एक गाडी छोटीशी खेळायची दिली होती. 10-11 वर्षाचा मी होतो त्यावेळेला. चांगलं आठवत आहे. खाशाबांनी? खाशाबा काकांनी, जाधव काकांनी. अगदी अगदी. ती एक ऊर्जा आहे का तुमच्या मनात? त्या आठवण जर तुमच्या मनात आता आली तर तुम्हाला असं वाटतं का काहीतरी माझ्या जीवनात मी कमवलं असं वाटतं का? इतक्या मोठ्या लोकांना भेटण्याचा योग सर सगळ्यांच्यात नसतो. म्हणजे ही व्यक्ती सुद्धा आता जरी आमचे वडील म्हणून जरी बघत असलं तरी समाजामध्ये त्यांचं नाव इतकं मोठं असतं की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा असतो. म्हणजे एक आठवण सांगतो, रेसलर असल्यामुळं त्यांचे जे विद्यार्थी बरेच पोलीस डिपार्टमेंटमध्ये असायचे, म्हणजे बाजीराव कलंत्रे सारखे पहिलवान PSI बाजीराव DYSP म्हणून रिटायर झाले, पीरियडचे बाजीराव पाटील आहेत ते DYSP म्हणून रिटायर झाले, युवराज मोहिते आत्ता आहेत जस्ट 1-2 महिन्यापूर्वी ते DYSP म्हणून रिटायर झाले, अशोक कदम सातारचे आहेत, तर शिवाजीराव फाटक जे 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाले 1967 त्यांनी विद्यापीठ खेळलं होतं ते होते DYSP म्हणून.
तर राजामपुरीमध्ये भीमराव चाचे साहेब म्हणून एक पी आय होते पोलीस इन्स्पेक्टर, पप्पांचे विद्यार्थी. आणि पप्पांना एक असं जवळ कोणी असेल मुद्दामून नाही पण आपलं वाटेवर असेल तर बाबा समजलं की हे आपला विद्यार्थी किंवा हे आहेत ओळखीचे, जाऊन 5 मिनिटं नमस्कार करून यायचे. संध्याकाळी 7:30-7 वाजता मी एकदा पप्पांच्या बरोबर लुना असायची, त्या लुनावरनं आम्ही गेलो किंवा स्कूटरवरनं चल म्हणायचे गेलो पोलीस स्टेशनमध्ये गेलो आतमध्ये. आणि ह्यांचा स्वभाव म्हणजे तुम्हाला म्हटल्याबरोबर कधी येत नाही, फक्त निरोप दिला की भोसले सर आलेत, बीटी भोसले आलेत एवढं सांगा म्हटले. आज ते संध्याकाळी फॉलोअप चालू होता, 7:30-7 त्यांचा रोलकॉर असायचा. त्याचे साहेब बसले होते तिथं आणि सगळे बाजूला त्यांचे अधिकारी किंवा त्याचं रोलकॉल चालू असल्यामुळे थांबले होते. जसं त्यांनी आत जाऊन सांगितलं त्या व्यक्तीने की भोसले सर म्हणून कोणतर तुम्हाला भेटायला आलेत, आणि त्यांना आत बोल आत गेले खोंबऱ्याच्या आत, त्याचे साहेब खुर्चीतनं उठले पुढं आले आणि पप्पांच्या पाया पडले. एक विद्यार्थी म्हणजे एक हे असतं म्हणजे गुरु आपला आला आणि त्याच्या पायाला हात लावला. ते राहून सगळे बाकीचे बघत बसले होते की आपला साहेब अधिकारी इन्चार्ज येतो राजामपुरीला उठून आणि त्यांच्या पाया हे कोण असतील. ते म्हटले ठीक आहे तुम्ही आता सराव झालं तुमची मीटिंग बसा, म्हटले सर बसले आणि बोलत बसले. म्हणजे एक तो गुरुच्या द्यायचा तो रिस्पेक्ट जो असतो ना तो मी म्हणजे बघितलेला आहे. आणि कुठलेही मग तुम्हाला असं वाटतं का हे पुरस्कार हे मोठे मोठ्या केंद्रीय पुरस्कारापेक्षा मोठे खूप खूप साहेब आपल्या गुरुला मानणं एवढं हे नाही. आज जसं नाव काढलं म्हणजे आता कितीतरी माझ्याकडे काही असे बाईट्स येतात मुलाखती वगैरे, तिथं आवर्जून शिवाजी युनिव्हर्सिटीचं नाव निघालं की तिथले कुस्ती कोच बी टी भोसल्यांचं नाव झाल्याशिवाय ती त्यांची कदाचित मुलाखत कुस्तीच्या माध्यमातली पूरी होत नसावी असं मला वाटतंय. नाही होय सर, मी आता जवळजवळ माझ्या मुलाखती मी एवढ्या घेतल्या पण भोसले सरांचं नाव हे आवर्जून लोक काढतात आणि मला अभिमान वाटायचा की मी कधी जाऊन भेटतोय त्यांना, पण मी ती योगायोग तुमचा माझी भेट झाली ही चांगली सुदैवाची गोष्ट, पण सरांची भेट झाली नाही हे आमचं दुर्दैव आहे. मलाही ते म्हणजे तसं हा जो आज आपण जी मुलाखत घेतो किंवा बोलायला लागलोय हा माझा अधिकार काहीच नाही आहे, हा अधिकार होता तो वडिलांचा होता आणि त्यांनीच तुमच्याशी बोललं असतं तर खूप चांगलं वाटलं असतं आम्हाला. ते तर आहे हो सर, पण एक निसर्गाचा एक नियम आहे, त्यांच्या पुण्याईमुळे कदाचित आज तुमची माझी भेट झाली आणि आपण थांबलो. पण हा मी त्याच्यासमोर काहीच नाही, म्हणजे हा अधिकार माझा नाही आहे नाही आहेत म्हणून त्यांची माहिती देणं एक कुठं तुम्ही आलात आणि देणं म्हणून मला ते बरोबर आहे. पण मला एक आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुम्ही सुद्धा पुण्यवान आहात की अशा लोकांच्या पोटी जन्माला येणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही, ह्याला सुद्धा फार मोठी तपश्चर्या आहे. कारण तुम्हाला त्यांचे संस्कार हे तुमच्या मुलावर सुद्धा पडलेले दिसतायत सर, तुमचा मुलगा सुद्धा तुम्ही आता त्या पद्धतीने घडवलेला आहे ना सर. आता काय करतो तो माझा मोठा मुलगा अभिषेक आहे, तो सध्या पुण्याला PICT कॉलेज पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे महाराष्ट्रातल्या एक 4-5 कॉलेजमधपैकी एक इंजिनिअरिंगचं कॉम्प्युटर क्षेत्रातलं कॉलेज आहे. तिथं त्याला मेरिटनं ऍडमिशन मिळालं फर्स्ट राऊंडला. किती पडले सीईटीला मार्क सर? त्याला 99.45% मार्क पडले होते. राज्यामध्ये त्याचा मेरिटमधला 700 क्रमांक होता. त्या माध्यमातून त्याला फर्स्ट राऊंडला PICT कॉलेजला ऍडमिशन मिळालं, त्यानं घेतलं. आता तो 4th वर्ष चालू आहे आणि 4th वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचं प्लेसमेंट चालू आहे. आणि प्लेसमेंट झालेलं आहे, मी अजून कोणाशी बोललेलं नाहीये पण प्लेसमेंट झालेलं आहे. सरांचा कधी नावाचा उपयोग केला का तुम्ही अशा प्लेसमेंट साठी वगैरे कधी? काय बिलकुल नाही, म्हणजे कुणीच नाही केला. मला मोठा भाऊ आहे, धाकटी बहीण आहे, मी आहे, त्यांना ते कधी आवडायचं पण नाही. म्हणजे जे करायचं ते तुम्ही तुमच्या ताकदीवर करा. हा माझी मदत कुठं लागत असेल काय असेल सांगा, परंतु हे नाव वापरून आम्ही कधी कुठलं हे केलं नाही, त्यांना ते आवडायचं पण नाही. कधीच नाही, कधीच नाही. तर मग आता स्वतःच्या ताकदीवर करा, तुम्हाला काय मदत लागत असेल तर मी आहे तुमच्यासोबत. कधी मागणे कारण नागनाथ अण्णांचा सानिध्य लाभल्यामुळे ती माणसं फार साधी हो साधी. कारण नागनाथांची आई सुद्धा येताना म्हणजे कमी पैसे घेऊनच येणार आणि जाताना म्हणाल की म्हणजे एवढं खूप त्या वेगळेच ते व्यक्ती असायच्या नागनाथांना. नाही कुठेच असते बरोबर, मग त्यामुळे एक वेगळे त्यांची छापच पडलेली. हो हो, खूप मानायचे ते. म्हणजे त्यांचे एक इंटरव्ह्यू आहे, मी तुम्हाला शेअर करीन त्यांचा एक 15-20 मिनिटाचा इंटरव्ह्यू आहे. त्यात नागनाथांच्या नाही आठवणी त्यांनी सांगितलेले त्यांच्यावर का. नक्की नक्की, मी माझ्या चॅनलवर तो पक्काच व्हिडिओ टाकेल. कधी आठवण आली तर मी तो इंटरव्ह्यू बघत असतो की हा त्या इंटरव्ह्यू बघितल्यानंतर आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे हे समजतं. असं पण एक आहे ना सर की धुळ्याचा खजिना लुटला त्यावेळेस नागनाथ अण्णांनी स्वतः त्यांना आठवून सांगितले ते आम्ही काय केलं होतं. ते उद्यमनगर मध्ये कुठं तर ते बसले असताना त्यांनी त्या इंटरव्ह्यू मध्ये तो उल्लेख केलेला आहे.
की बाबा कशी म्हणजे धुळ्याचा खजिना लुटला आणि लुटल्यानंतर ते पैसे 1,00,000 रुपये घेऊन ते गेले भाऊराव पाटलांच्याकडे, कर्मवीर अण्णांच्याकडे, शिक्षण संस्थेचे संस्था की तुम्ही तुमच्या संस्थेला वापरा म्हणून. मला एक गोष्ट बोलायचे, स्वतः बोलले हे तुम्हाला, आता धुळ्याचा खजिना जवळ लुटला गेला, धुळ्याच्या खजिन्याची माहिती मला सांगितली, उद्योगनगर मध्ये मी राहत होतो, तिथं आले ते त्याच्यात बसलो आम्ही एका घरात असं. तर म्हटलं आता सांगा भाऊ धुळ्याचा खजिना, मला इंटरेस्ट वाटला जरा ऐकायला. तर म्हणाले बाप्पा असं आहे, आम्ही धुळ्याचा खजिना लुटला, त्या गाडीनं येत होतात ते पैसे नोटा ते चिल्लर वगैरे एस टी, तर ते एस टी हे 5-6 जण होते, होते त्यात जेडी बापू होते आणि कोणतरी होते बाकीची मंडळी. तर अण्णा ती एस टी लांब आहे तोपर्यंत आढळ पडले असते घालून पडलाय माणूस कोणतरी, 2-3 लोक उभारायला उठवायला आले, तो ती एस टी थांबली आणि राहिलेले 3-4 लोकांनी आत चढून तो ऐवजी लुटला गव्हर्नमेंटचा. मग जरा कुठं फायरिंग आवाज आला अमक झाला काय, त्यावेळेला एक मनुष्य पोलीस मध्ये सफिशियंट नाही. मग अण्णा उठले ते घेतलं सगळं मटेरियल बांधून पाठीमाग आणि 5-6 दरम्यान रात्री जरा कोणा ते गेले ते सगळे जंगलात विस्कटले लोक यांचे सुद्धा. तर ह्यांच्या जवळजवळ 3-4 लाखाचा ऐवज बांधून असलेला काही ठिकाणी त्यांनी बोलला हे त्यांच्या तोंडचे शब्द आहेत बरं काय सांगत असताना. तर हे पैसे राहिलेले घेऊन पुन्हा पोलीस त्यांच्या पाठीमाग रात्रभर आणि पुन्हा एका ठिकाणी ते त्यांनी ठेवून वगैरे करून ठेवले आणि पुन्हा ते सुरू झालं हे सापडले नाहीत, ह्यांनी कधी सापडले नाहीत. अण्णा प्रत्येक ठिकाणी जागा बदलणार, झोपत नव्हते शेवटपर्यंत एकत्र, त्यांची झोप म्हणजे फार कमी, अर्ध्या तासात झोप जर झाली सर तर ती 24 तासात झोप म्हणायची इतकी चांगली झोप होणार स्वच्छतेनं. ते घेण्यासारखं आहे मला म्हणजे हे डिस्प्ले समोर बोलतोय मी. तर हे सांगाय कारणाच की भाऊराव पाटील होते याला सातारला, सातारा वडा झाडे होतं मला घेऊन गेले त्यावेळेला. म्हणजे हे असेल बघा साधारणतः 62 साले असेल. तर त्याच्या अगोदर अण्णांनी 1,00,000 रुपये घेऊन त्यांच्याकडे गेले. भाऊराव पाटलांना म्हणे अण्णा तुम्ही एवढं घ्या तुमच्या शिक्षणात, नाही म्हणले कसला पैसा आहे, तर आम्ही असं असं केले त्यांनी स्पष्ट सांगितलं धुळ्याला खजिना लुटलाय त्यातले पैसे आहेत. मग ते दिले का घेतले हे काय मला म्हणजे आत्ता मी मला आठवत नाही, पण पैसा ते एज्युकेशनला त्यांनी दिला आणि त्यांच्याबद्दल फार आत्मीयता आपुलकी प्रेम म्हणा आस्था म्हणा ते भाऊराव पाटलांच्या बद्दल एवढं मला त्या ठिकाणी दिसत. पण म्हणजे एवढं म्हणजे त्यांनी हे केलं की बाबा त्यांनी शिक्षणासाठी सुद्धा वाहून घेतलं होतं, हे यांचं कार्य महानच कार्य आहे सर. बरोबर, तुम्हाला असं वाटतं का हो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं यांना शिवछत्रपती पुरस्कार मरणोपरांत द्यावा असं वाटतं का हो सर? मनामध्ये खूप येऊन जात साहेब त्या गोष्टी, पण असं पण वाटतं की आत्ता आपले वडील असते तर त्यांनी ह्या गोष्टीला हो म्हटलं असतं का, म्हणजे मागून पुरस्कार त्यांना कधीच पटला नसता. मग आपण शासनाकडं त्यांच्या मरणानंतर किंवा ते नसताना आपण मागणं की माझ्या वडिलांना हा पुरस्कार द्या, त्यांना कदाचित ते आवडलं नसतं, म्हणून मी तो कधी विषय कधी डोक्यात घेतला पण नाही आणि हे करणार नाही घेणार नाही. म्हणजे मला कारण त्यावेळेला मला त्यांची पहिला आठवण येईल की आपल्या वडिलांनी असं कधी सांगितलं नसतं की हा आपल्याला हे ऍप्लिकेशन कर किंवा हे कर, मागून काय नाही घ्यायचं. त्यामुळं दिला तर स्वच्छ ती गोष्ट वेगळी, तुम्हाला वाटत असेल ते कार्य आहे केलंय तुम्ही, कारण हल्ली फार साहेब जग बदललेलं आहे, प्रत्येक जण आपलं कसं हे होईल ते बघत असतो, त्यातले ह्या व्यक्ती नाहीत आणि आपण त्यांना त्यात घेऊन जाणं मला ते पटत नाही त्या मार्गात. बरोबर आहे सर, बरोबर आहे. आता जे कुस्तीमध्ये तुम्ही आता लहान असल्यापासून बघताय बरोबर, तुम्ही काही कुस्ती खेळलेला नाहीये, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त वाहून घेतलं, त्यामुळे MBA वगैरे तुम्ही त्यावेळी केलं, शिक्षण क्षेत्राकडे तुम्ही वळला, त्यातलं सुद्धा तुमचं काम अतुलनीय असं आहे. पण जे आता कुस्ती क्षेत्रामध्ये तुमच्या घरचं जरा वडिलांचं तुमच्यावर संस्कार आहेत म्हणा, त्याला अनुसरून मला हे सांगा की आता कुस्तीमध्ये जरी व्यसनाधीनता तिथं आल्या त्याबद्दल तुमचं मत काय, स्टेरॉइड इंजेक्शन घेणे म्हणा हे पद ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? खूप चुकीच्या गोष्टी आहेत असं मला वाटतंय. टेक्निकली काय काय चुकीच्या, तुम्ही ऍज अ MBA पर्सन जरा सांगा. नाही ज्या गोष्टी आपण म्हणजे आम्ही बघतो की काही लोक
आपली बॉडी तयार करण्यासाठी म्हणून बॉडी बिल्डिंगचे काही हे करतात, वजन उचलणं किंवा तो खोर, आणि ते करत असताना काही सप्लिमेंट्स घेतात की जेणेकरून पटापट आपले बॉडी हे स्नायू दिसायला लागतात. परंतु तो फक्त टाइम बिंग रिझल्ट असतो, त्याचे दूरगामी परिणाम आपल्या शरीरावर झालेले असतात आणि ते चांगले नसतात सगळ्याच दृष्टीनं. म्हणजे जेव्हा तुम्ही बॅचलर असता त्यावेळेला ते झालेले परिणाम हे तुम्हाला लाईफ लॉंग भोगावे लागतात. ते होऊ नये. आपलं जे नॅचरल आहे, म्हणजे ते त्या मुलाखतीत सांगितलं की मी सिलोनला 1959 जेव्हा नॅशनलला गेलो होतो तेव्हा प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये जे काही आम्हाला जेवण त्या मावशी करून द्यायचा, मिलोचा गहू असेल आणि त्याचा चपात्या किंवा भाकऱ्या असतील ते खाऊन त्यांनी हे केलं, मग त्या ती कष्ट करण्याची प्रवृत्ती आजच्या मुलांचं तशी दिसत नाही. मी इमिजिएट रिझल्ट मला काय मिळेल ते मी बघत असतो असं अलीकडचं दिसतंय एकंदरीत. मग त्यामुळे त्या मुलांनी काय करावं असं तुम्हाला वाटतंय साहेब? प्रामाणिक कष्ट करायला पाहिजे आणि व्यसनाधीन तिकडे जायला नाही पाहिजे. व्यसन हे चांगलं नाहीच आहे. व्यसन चांगलं व्यसन पाहिजे. कशाचं व्यसन पाहिजे? झपाट्यानं काम करणं, मेहनत करून घ्या, जे इझी मिळतं ते तसलं व्यसन नको आहे आपल्याला. त्याला त्रास होतो नक्कीच होणार सर. त्यामुळे ते तुम्ही स्वतःहूनच ह्या गोष्टी कष्टानं आणि हे न केल्या पाहिजे. म्हणजे असं जेव्हा बसायचे काही लोकांनी पप्पा असायचे तेव्हा ते म्हणायचे सर तुमची मुलं काय करतात तेव्हा ती कुस्तीत नाहीत का? पप्पा एक आवर्जून सांगायचे की हे बघा म्हटले की हे गोष्टी कधी सांगून होत नसतात. आज मी सांगेन सचिन जा उद्या किंवा विजय जावा सकाळी पळायला जात जावा हे करा ते करा, हे सांगून होत नाही. ते आतमधनं तुमच्यातनं आलं पाहिजे तर त्याचे रिझल्ट मिळत असतात. त्यामध्ये आम्हाला सांगायला कोण होतं किंवा काय, आम्हाला ते वाटत होतं म्हणून आम्ही ते करायला लागलो. ते केडी जाधव काकांची आठवण सांगतात की रात्री मध्यरात्री उठून ते जोराने सपाट्या मारायचे. खाशाबा जाधव, खाशाबा जाधव काकांची ते खास आठवण सांगतात की त्यांना वेळ का काय नाही, मनात आले की उठायचे आणि व्यायाम करायला चालू करायचे. तर ते त्यांच्यात आतमधनं यायचं ना, त्यांना कोण सांगायला होतं का? कदाचित नसेल त्यावेळेला कोणीच सांगायचं नसेल. त्या त्यांच्याही बॅकग्राऊंड असं ह्यांच्या पद्धतीचं होतं. ग्रामीण भागातनं घरी तसं कोणी न शिकले, घरची परिस्थिती गरीब बेकारी अगदी अगदी. त्या मला आठवत आहे आम्ही ते त्यांची एक आठवण तुम्हाला सर सांगायचं म्हटलं ना की पप्पांची बुलेट होती म्हणून मी सांगितलं. काका जेव्हा कोल्हापूरला यायचे काही फाय फाउंडेशनचा पुरस्कार देणार इच्छगंजीचा मिळाला होता जाधव काकांना, तर कोल्हापूरला आले की ते आमच्याकडे नक्की यायचे राहायचे. ते कधी कोणाच्या गाडीवर बसायचे नाहीत, फक्त पप्पांच्या गाडीवर बुलेटवर. का? त्याचं स्पीड जे असायचं 25-30 पुढे कधी ह्या व्यक्तीनं बुलेट कधी चालवलीच नाही. 35-40 स्पीड म्हणजे अगदी कंट्रोलमध्ये. त्यामुळे ते फक्त त्या गाडीवर बसायचे. त्या व्यक्तीचं दुर्दैव असं होतं खाशाबा जाधव काकांचं की जेव्हा ते रिटायर होऊन गोळेश्वरला एक घर बांधावं आणि आपण राहावं आता आपल्या फॅमिलीसोबत, तर 14 ऑगस्ट 1984 मी सकाळी पेपर घेऊन आतमध्ये आलो आणि 10-11 वर्षाचं होतं. म्हणजे जाधव काकांचं काहीतरी त्या पेपरमध्ये बातमी आली एवढंच माहिती झालतं. मी आत आले पप्पांना म्हटलं पप्पा ते बघा पेपरला काय आलंय खाशाबा जाधव यांचं अपघाती निधन म्हणून. 14 ऑगस्टचा तो पेपर आलेला होता आणि त्यावेळी त्यांचं ते गाडीवरनं कोणाच्या तरी बसून जात होते. म्हणजे वाळूचा ट्रक बांधकाम चालू होतं, वाळूचा ट्रक त्यांनी सांगितला होता तो येतोय का बघून त्याला घेतलं आणि ती एक व्यक्ती मागणं आली म्हटली कुठं निघाले चालले म्हटले गोळेश्वरला थांबा म्हटले बसा मी सोडतो मग जाऊया मी पण तिकडंच चाललोय. किती 1-3 किलोमीटर सुद्धा अंतर नसेल तेवढ्यात ते गाडीवर बसले आणि त्यांचा दुर्दैव अंत झाला. बरोबर. ती बातमी नेहमी पप्पा मला सांगायचे म्हणजे आम्हाला सगळ्यांना बातमी वाचल्यावर हा फार म्हणजे वेगळंच झालं ना. इतकी अचानक अशा व्यक्तीचं हे जाणं जे आपल्या बरोबर नेहमी असायचं त्यांचे खूप जवळचे संबंध, मार्गदर्शन, पोलीस कॅम्प असायचे, विद्यापीठात यायचे जाधव काका. बरोबर. कुस्तीमध्ये एक नोरा कुस्ती हा एक प्रकार आहे, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय हो? आता हे काय तुम्ही ऍज अ फक्त एक प्रेक्षक म्हणून श्रोता म्हणून सांगा. फार काय मला त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही, परंतु नोरा कुस्ती हा एक ठरवून केलेला कुस्तीचा प्रकार असतो एवढंच मला माहिती आहे. बरोबर. की चांगलं नाही म्हणजे आधीच कुस्ती ठरवायची यायला तू पड मी मग जिंकल्यासारखं करतो, मग त्या कुस्तीला मग ते आपण प्रेक्षकांची फसवणूक केली जाते आणि लोकांचा जो एक कुस्तीकडं किंवा त्या खेळाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्याचा जो एक आनंद निखळ आनंद घ्यायचा असतो ना तो त्या प्रेक्षकांनाही मिळत नाही आणि ते कुस्ती करणाऱ्यांना पण ते कसं पटतं तेच हे माहीत नाही. त्या घेऊन येत असल्या प्रकारे
नॅचरल जीत तर जीत, हार तर हार, अशा पद्धतीनं जे पैलवान खेळतात ते खरी कुस्ती असं मला वैयक्तिक वाटतं. मी एवढा मोठा नाही आहे की एका ह्या कुस्ती क्षेत्रातल्या ह्या अशा गोष्टीबद्दल काहीतरी बोलून माझं मत एवढा मोठा मी नक्कीच नाही. पण एक तुम्ही म्हटलं की प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतं तर हे नक्कीच वाटतं. मी हे तुम्हाला विचारण्याचं कारण की कुस्तीचं बाळकुडं हे तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर. ह्यासाठी म्हणलं की तुम्हाला वडिलांच्याकडे बघून तुम्हाला असं काय वाटतं म्हणून मी प्रश्न विचारला. त्यामुळे मला माफ करायचं नाही नाही, पण तरी पण म्हणजे माझ्या मनात आला म्हणून मी तो प्रश्न विचारला. आता नवीन पिढीतल्या पैलवान आहेत काही मुलं, ती पैलवानकी करताना शिक्षण क्षेत्राकडे थोडं दुर्लक्ष करतात, त्यांना काय तुम्ही संदेश देशीला पैलवान की शिक्षण क्षेत्र यांचा समतोल साधावा का? नक्कीच. पैलवान की कुस्ती हा खेळ असू दे किंवा कुठलाही खेळ असू दे, जेव्हा तुम्ही त्या खेळाकडे करिअर म्हणून बघत असता तेव्हा त्याच्यामध्ये नक्कीच प्रगल्भता मिळवा, त्याच्यात चांगलं नाव करा, त्याच्यातले सगळे खाचाखोचा ओळखून तुम्ही पुढे जा. पण ते करत असताना जेव्हा आपण नोकरीचा विचार करतो ह्या करिअरच्या मध्ये तेव्हा तुम्हाला शिक्षण हे पाहिजेच, कारण बेसिक शिक्षण बी ए बी कॉम किंवा ग्रॅज्युएशन असल्याशिवाय तुम्हाला कुठेही आज सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ह्या दोन्हीचा ताळमेळ घालत तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे. आणि हे केलं तर तुम्हाला बेटर होईल, चांगलंच होईल. कारण बी टी भोसले सरांनी आपल्या जर शिकले नसते तर एक साधारण पैलवान होऊन आयुष्य त्यांचं संपन्न झालं. म्हटलेच होते ना मी बाबा आता सातवी दहावी पास झाले आता कुठेतरी नोकरी बघायची नाही, म्हणजे ते तेवढं सीमित राहिलं असतं कदाचित. हा मग हे नागनाथांना नायकवडींनी हे केलं की हा की त्यांना पुढचा मार्ग दाखवला, म्हणजे देवरूपाने झाले म्हणून. आपण ते नेहमी म्हणतात की आज म्हणजे जे काही मी देश फिरलो, चार पाच सहा देशामध्ये गेलो, ते ईस्ट वेस्ट जर्मनी नेदरलँड ओका पोलंड किंवा असे वेगवेगळे लंडनला जाऊन आले, हे देश त्यांना कदाचित बघता आले नसते असं ते नेहमी हे ना पोलाइटली सांगतात की ह्या व्यक्तीमुळे मला ते घडलं पुढे गेलो. म्हणजे मला वसंतदादांचं आता एक पत्र एक वाचन करत होतो मी सर. वसंतदादांचं पत्र वाचन करत असतो, वसंतदादा एक मुख्यमंत्री लेवलचा माणूस, पण एका साध्या पैलवानाला मला माफ करा की मला तुम्हाला पत्र पाठवता आलं नाही. म्हणजे वसंतदादासारखा माणूस सुद्धा म्हणतायत की मला माफी करा, ही किती नम्रता होईल मोठ्या माणसांच्या. त्यावेळेची लोकच साहेब तेवढी, आज एक दिल एवढं मोठं लागतं की तुम्ही एखादं चांगलं काम केलं तर तुम्हाला शाबासकी द्यायला पाहिजे, एवढी दिल मोठे. आज एवढं लोकांचं मन मोठं राहिलेलं नाही असं मला वाटतंय. प्रत्येक जण प्रत्येकाला खाली खेचायला बसला. एक्झॅक्टली. पण त्यावेळी तसं नव्हतं, तिथं चांगल्याला पाठीवर थाप मारून त्याचा त्याला कसं अजून पुढे हे करता येईल ते बघितलं जायचं. त्या आता तुम्ही नागनाथांची एक आठवण सांगितली म्हणून सांगतो, किसन आहिर म्हणजे क्रांतिकारक होते, त्यांना तर गोळी लागली म्हणला तुम्ही कुठं सोनवडेच्या हे चांदोली डॅमच्या अलीकडे सोनवडे तिथं गोळी लागली म्हणून सांगितलं. पण त्या किसन आहिरांचा जो मृत्यू झाला तो मृत्यू नागनाथांच्या मांडीवरती झाला खरं त्यावेळी, आणि आपल्या मित्रांना आपल्यासाठी गोळी खाल्ली, देशासाठी गोळी खाल्ली, म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी एक स्मरणार्थ त्याच्या कारखाना संस्था शिक्षण संस्था पण काढली. म्हणजे किती मित्रांच्या प्रती प्रेम, हे एक उदाहरण हे नागनाथांच्याकडून दिसते ना सर. त्यावेळी ते म्हणजे ते बंदुका चालवायला आपल्याकडे तसं ट्रेनिंग नसायचं, म्हणून त्यांनी ते पंजाबमधनं नानक सिंग हुतात्मा नानक सिंग जे होते त्यांना आणलं होतं, ते पंजाबच्यानी आपले हुतात्मा किसन आहिर हे दोघांनी बंदूक चालवायचे. हा त्यांनी ते शिकवायला म्हणून तो नानक सिंगना आणलेलं होतं. आणि दोघांना गोळ्या घातल्या त्यावेळी ते पोलिसांचं काहीतरी हे झालं आणि त्यात ते दोघं शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ एक कारखाना आणि एक कॉलेज असं त्यांनी स्थापन केलं. म्हणजे किती मित्रांच्या प्रती त्यांची नम्रता ही ह्यातून दिसते बघा. ही फार हे आहेत माणसं सर, म्हणजे ज्यांना सलूट करायला पाहिजे, ज्यांचं सदैव चरणस्पर्श करायला पाहिजे अशी लोक आहेत. नाही अशी भेटणं पण आता दुर्मिळ झालेले, जसे मागच्या एक एक पिढ्या निघत चालले त्याच्यानंतर आपल्याला अशी लोक बघायला पण भेटायची नाहीत. फक्त तो इतिहास आपण पुस्तकातच वाचणार आहे, प्रत्यक्षात कधी बघायला नाही. म्हणजे आम्ही थोडं भाग्यवान म्हणूया की सर आम्ही ह्या पिढीमध्ये राहिलो की आम्ही त्या लोकांना पण भेटलो, मोबाईलच्या लोकांना पण भेटलो. तुम्हाला तेच सांगत होतं की आपण हे जे काही 1970 पुढं किंवा 65-70 पासून जे जन्मलो आणि आता 25-27-40 पर्यंत काय आपलं जे लाईफ असेल ते आपण मागचा जुना काळ पण बघितला जेव्हा काही सोयी सुविधा नव्हत्या, खेडोपाड्यातलं जीवन बघितलं आणि आता की मोबाईलचं युग आल्यानंतर इंटरनेट युग आल्यानंतरचा सुद्धा काळ आपणच, ही एकच पिढी अशी असेल की जे दोन्ही गोष्टी आपण बघायला आपल्याला मिळाल्या. येस सर, येस सर, ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही जाता जाता नवीन पिढीला काय संदेश देशील, नवीन पैलवानांना किंवा नवीन खेळाडूंना काय संदेश देशील सर? अगदी मी नम्रपणे सांगतो की मी संदेश देण्या एवढा फार मोठा नक्कीच नाही आहे, तरी पण
जे खेळाडू खेळामध्ये करिअर करणार आहेत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि कष्टानं हे करा, सातत्य ठेवा खेळामध्ये, त्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळतील. बरोबर, कुठल्याही चुकीच्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू नका. बरोबर सर. तर आज आम्ही प्राध्यापक बी टी भोसले सर यांच्या घरी आलो, त्यांच्याकडून थोडासा कुस्तीचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. एक ऊर्जात्मक व्यक्तिमत्व बी टी भोसले सर, त्यांचं जीवनपट आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मी एवढंच सांगतो की हे काय पुरस्कार मागणार नाही, पण आपण 1961 सालचा रशियाला जाणारा पहिला भारतातील स्कॉलरशिप घेणारा माणूस म्हणजे बी टी भोसले सर, एका गरीब घरातून आलेला व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला आपण खरंच मरणोपरांत शिवछत्रपती पुरस्कार द्यावा. आणि जर हे केलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सुद्धा त्यांना एक चांगल्या पद्धतींची श्रद्धांजली दिली असं होईल, एवढंच मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती करतो. आणि आज सरांच्या जवळ आलो, सरांनी चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्याचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. जय हिंद.